नमस्कार कपिल संख्या टेक्नॉटीचर चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत अप्पर लोअर आणि प्रॉपर या फॉर्म्युल्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवरती एक डेटा दिसतो आहे या डेटामध्ये काही एम्प्लॉईंची नावं दिली आहेत आणि ही एम्प्लॉईंची नावं तुम्ही पाहू शकतात काही स्मॉल लेटर्समध्ये आहेत कॅपिटल लेटर्समध्ये पण नावं आहेत आणि खाली पाहू शकता ही नावं प्रॉपरली टाईप केली गेलेली नाही ही जर नावं पुन्हा मी डिलीट करून पुन्हा लिहायला गेलो तर माझा खूप वेळ वाया जाईल समजा हीच नाव आपल्याला कॅपिटल लेटर्स मध्ये हवी आहेत तर काय करता येईल तर यासाठी एक फॉर्म्युला सुद्धा आहे कर काय करायचंय सर्वप्रथम ब्लँक सेल जिकडे आहेत ते सिलेक्ट करून घ्या आणि तिकडे सर्वप्रथम इझीक्विलटीचं सिंबल टाका लक्षात घ्या कुठलाही फॉर्म्युला टाकताना तुम्हाला इझीक्विटू च सिंबल टाका लागेल मला हे कॅपिटल्समध्ये हवं आहेत सर्व म्हणून मी इकडे टाईप करतो अप्पर बघा अप्पर टाईप केल्यानंतर खाली ते अप्पर असं लिहून आलेला शो दिसतोय फॉर्म्युला मी त्याला डबल क्लिक करतोय डबल क्लिक केल्यानंतर एक ब्रॅकेट ओपन होत आहे आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इकडे बोल्डमध्ये लिहून आलेलं बघा टेक्स्ट कुठला टेक्स्ट तुम्हाला अप्परमध्ये हवं हे हो विचारते मला कुठला टेक्स्ट हवाय हार्ड टेक्स्ट हवाय बी टूचा बघा इकडे हे नेम बॉक्समध्ये बी टू तुम्हाला दिसेल बघायचं मी याला काय करतोय ब्रॅकेट कम्प्लीट करून घेतोय आणि एंटर करतोय बघा तुम्हाला दिसेल हे नाव कॅपिटल मध्ये आलेले आहे खाली मी हे ट्रॅक करून घेतोय ही सर्व नावं कॅपिटल मध्ये आलेली दिसते लक्षात घ्या या सर्व नावाच्या खाली फॉर्म्युला पण तुम्हाला इकडे शो होताना दिसेल बघा अप्परचा दिसतो की नाही आता मी जेव्हा ही सर्व नावं सिलेक्ट करून कॉपी केली आणि जेव्हा मी या सेलमध्ये येऊन पेस्ट करायला जातो तेव्हा काय येतो बघा ही कॉपी पेस्ट होत नाहीये लक्षात घ्या मग मी याच्याकरता काय करतोय पुन्हा एकदा कंट्रोल झेड करतोय हे सर्व कॉपी झालेलं आहे लक्षात घ्या आणि इकडे या तुम्ही आणि पेस्ट व्हॅल्यूला क्लिक करा लक्षात घ्या पेस्ट व्हॅल्यू जेव्हा मी क्लिक करणार तर तुम्हाला इकडे दिसेल बघा कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला त्या नावाच्या खाली दिसत नाही बघा फक्त नाव दिसतंय फॉर्म्युला बार मध्ये म्हणून जेव्हा आपण फॉर्म्युला देऊन कॉपी पेस्ट करू तेव्हा पेस्ट व्हॅल्यूज मधलं सिलेक्ट करायला विसरायचं नाहीये पुन्हा मला ही नावं स्मॉल लेटर मध्ये हवी आहेत तर मी काय करणार सर्वप्रथम एक ब्लँक सेल सिलेक्ट करणार तिकडे टू इजिकूचं सिंबॉल टाकणार आता ही नावं मला स्मॉल लेटर मध्ये हवी आहेत म्हणून मी इकडे फॉर्म्युला टाकतो लोअरचा खाली बघा लोअरचा फॉर्म्युला शो होताना दिसतोय मी त्याला डबल क्लिक करतोय ब्रॅकेट ओपन होतं पुन्हा विचारतोय टेक्स्ट टेक्स्ट मध्ये मी कुठला सेल घेणार हा बी चा सेल सिलेक्ट करणार ब्रॅकेट कंप्लीट करून घेणार आणि एंटर करणार बघा येथे सर्व नावं ही जी नावं आहेत ही स्मॉल लेटरमध्ये आलेली आहेत खाली हे ट्रॅक करून घेतोय तुम्हाला ही सर्व नावं स्मॉल लेटरमध्ये आलेली दिसतील आता ही नावं मला येथे पेस करायची आहेत तर मी सर्वप्रथम काय करणार हे कॉपी करून घेणार हा सेल सिलेक्ट करणार आणि पेस स्पेशल मध्ये जाऊन पेस व्हॅल्यूज ला क्लिक करणार बघा पेस व्हॅल्यूज ला क्लिक केलं की ही सर्व नावं स्मॉलमध्ये आलेली तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने सुद्धा आपण स्मॉलमध्ये नावं जी स्मॉल लेटर्स मधली नावं आहेत ती लोअरचा फॉर्म्युला देऊन आपण यूज करून घेऊ शकतो फक्त एकवढं विसरायचं नाही जेव्हा कॉपी पेस करतोय तेव्हा पेस व्हॅल्यूज करायला विसरायचं नाहीये आता लक्षात घ्यायचं आहे की ही मी तिसरी शीट ओपन करतोय आणि या शीट मध्ये मला काही नाव स्मॉल मध्ये हवी आहेत म्हणजे पहिलं जे नाव आहे इकडे कपिल झा नाव लिहिलेलं आहे त्यातलं पहिलं नाव कॅपिटल लेटर्स मध्ये पाहिजे आणि बाकी सगळं स्मॉल लेटर मध्ये पाहिजे तर याकरता आपण प्रॉपरचा फॉर्म्युला युज करून घेऊ शकतोय आता बघा इकडे तुम्हाला पाहू शकता ही सर्व नावं कॅपिटल लेटर मध्ये आहेत मला तशी नको हवी मला ती मध्ये हवी आहेत तुम्ही काय करणार सर्वप्रथम टू टूचं सिम्बॉल यूज करणार आणि मी टाईप करणार प्रॉपर बघा खाली प्रॉपर लिहून आलेला आहे मी त्याला डबल क्लिक करतोय ब्रॅकेट ओपन झालेलं आहे ब्रॅकेट ओपन झाल्यानंतर तिकडे मध्ये लिहून आलं बघा टेक्स्ट मी कुठला टेक्स्ट सिलेक्ट करणार बी चा हे टेक्स्ट सिलेक्ट केलं ब्रॅकेट कंप्लीट केलं आणि एंटर केलं बघा तुम्हाला दिसेल बघा पहिले लेटर जे आहे ते कॅपिटल आहे नंतर सर्व स्मॉल आहे अशा पद्धतीने आपण ते प्रॉपर करून घेऊ हो शकतो मी हे सर्व खाली ड्रॅक करून घेतोय जर आपल्याला कॅपिटलमध्ये नको हवी असेल आणि मध्ये हवी असेल तर या प्रॉपर फॉर्म्युलेचा आपण यूज करून घेऊ हो शकतो बघा पहिले पहिले जे लेटर आहे ते कॅपिटलमध्ये आहे नंतर स्मॉल ना बघा इकडे कॅपिटल आहे नंतर सर्व स्मॉल अशा पद्धतीने आपला डाटा हवा असतो तर आपण प्रॉपर फॉर्म्युलेचा यूज करून घेऊ शकतो आता मला हे पेस्ट करायचं आहे तर मी काय करणार सर्वप्रथम मी सिलेक्ट करून घेतोय कॉपीला क्लिक करतोय आणि ज्या ठिकाणी मला हे पेस्ट करायचं आहे तो सेल मी सिलेक्ट करतोय आणि पेस्टमध्ये जाऊन पेस, पेस व्हॅल्यूजला क्लिक करतोय बघा पेस व्हॅल्यूजला क्लिक केलं की इकडे फॉर्म्युला तुम्हाला शो होताना दिसणार नाही फक्त नावच दिसेल ओके अशा पद्धतीने आपण कॉपी पेस्ट करून घेऊ शकतो आणि हे जे आहे हे मी डिलीट करून घेतो जर आपल्याला अशा पद्धतीने एखादा डेटा असला आणि तो समजा अप्पर आणि प्रॉपरमध्ये आपल्याला जर कन्वर्ट करून हवा असेल तर तो आपण अशा पद्धतीने फॉर्म्युला देऊन आपण तो अप्पर आप आणि प्रॉपरमध्ये कन्वर्ट घेऊ करू शकतो लक्षात ठेवायचा जेव्हा आपण कॉपी पेस करतो तेव्हा पेस व्हॅल्यूज करायला विसरायचं नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अप्पर आप लोअर आणि प्रॉपरचा फॉर्म्युला कसा वापरायचा हे शिकलेलं आहे याची प्रॅक्टिस फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे याचा अधिकाधिक सराव करा या फॉर्म्युलाचा तुम्हाला नक्कीच अप्पर लोअर आणि प्रॉपरचा फॉर्म्युला यूज करता येईल हा व्हिडिओ आवडलास कपिल संख्य टेक्नो टीचर चॅनल नक्की सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाइक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच